नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. भारतीय संविधान असं आपण जेव्हा म्हणतो ना, तेव्हा त्याचा पहिला शब्दच मुळी आम्ही नागरिक असा आहोत. हा शब्द पुरेसा बोलका आहे जेव्हा संविधान आपल्याला समानता देतं. त्यावेळेला समानता जेव्हा आपण म्हणतो, त्यावेळेला अर्थातच स्त्री आणि पुरुष असं संविधानाच्या दृष्टीने वेगळं स्वरूप त्याला नसतं. आणि मला वाटतं हाच खूप मोठा चर्चेचा विषय आहे. आपण जेव्हा असं म्हणतो की आम्हाला हक्क हवेत, आमची कर्तव्य काय आहेत ही आम्हाला माहिती पाहिजेत, किंवा स्त्रियांसाठी असलेले कायदे नेमके काय सांगतात, ह्या वेळेला थोडंसं दुर्दैव असं असतं की स्त्रियांनाच मुळी ह्या कशाची कल्पना नसते. आणि ही कल्पना घेणं हे त्यांचं जसं कर्तव्य आहे, त्याचप्रमाणे काही उत्तम कायदे आपल्यासाठी लागू आहेत, काही उत्तम कायदे संविधानाने आपल्याला लागू करून दिलेले आहेत, त्याची अंमलबजावणी करत असताना आपला सक्रिय सहभाग हा सुद्धा महत्वाचा ठरतो. ह्याच विषयी आज आपण जाणून घेणार आहोत. विषय जरी क्लिष्ट वाटला तरी अत्यंत सोपा करून आपण तो घ्यायचा प्रयत्न करूया. तेव्हा आजचा आपला विषय असा आहे की संविधान आणि स्त्री समता. संविधानाने दिलेली स्त्री समता, संविधानाने दिलेलं जे सामंजस्य आहे त्याचा उत्तम उपयोग कसा करायचा ह्यावर आपण चर्चा करणार आहोत. आणि चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी आपण ज्यांना बोलवलं आहे त्यांचं आपण स्वागत करूया. त्या आहेत रजिया पटेल. नमस्कार. आजच्या कार्यक्रमामध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. जेव्हा मी रजियाताईंशी बोलत होते त्यावेळेला त्यांनी मला इतर परिचय जेव्हा त्या देत होत्या तेव्हा त्या म्हणाल्या की नाही शुभांगी, पहिला माझा परिचय आहे की मी सामाजिक कार्यकर्ती आहे आणि मी ऍक्टिव्हिस्ट आहे. बाकी तू माझा कुठलाही परिचय नाही करून दिलास तरी चालेल. पण मी तुम्हाला सांगू इच्छिते की त्यांनी पॉलिटिक्समध्ये डॉक्टरेट केलेली आहे. त्या असोसिएट प्रोफेसर म्हणूनही उत्तम काम बघतात. त्या हाडाच्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत, म्हणजे तळागाळातल्या लोकांच्यासाठी, महिलांसाठी फील्डवरती जाऊन काम करणं ह्याचा प्रचंड 30 वर्षांचा अनुभव त्यांच्याकडे आहे. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे. ह्याशिवाय आंतरराष्ट्रीय अनेक चर्चेमध्ये सुद्धा त्या सहभागी होत असतात, त्या स्वतःचा पेपर प्रेझेंट करत असतात आणि एक प्रकारचं भारताचं नेतृत्व करतात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तुमच्याही मनामध्ये ह्या विषयाबद्दल अनेक प्रश्न असतील, तुम्ही अतिशय मनमोकळेपणाने विचारू शकता. तुम्हाला लागणार आहेत आमचे दूरध्वनी क्रमांक, चटकन उतरवून घ्या. ते असे आहेत 022, अर्थातच मुंबईच्या बाहेरच्या प्रेक्षकांच्यासाठी हा एसटीडी कोड आहे, 2490805050 आणि 2498805050. जेव्हा आपण भारतीय संविधान असं म्हणतो किंवा संविधानातील स्त्रियांचे समान कायदे असं आपण जेव्हा विचारात घेतो, त्यावेळेला त्यांच्याविषयी संविधानामध्ये मूलभूत कायद्यांविषयी नेमकं काय सांगितलंय? नाही, पहिली गोष्ट तर मला अशी वाटते संविधानासंबंधी बोलताना की भारताचं संविधान जे आहे ती अतिशय वैशिष्ट्यपूर्ण मानलं जातं जगभर आणि मौलिक गोष्ट आहे ती आपल्यासाठी. भारतीय नागरिकांसाठी मौलिक गोष्ट आहे, इथल्या लोकशाहीसाठी मौलिक गोष्ट आहे, हे तर खरंच आहे. पण विशेष करून जेव्हा समाजामध्ये विषमता असते आणि त्याच्यामध्ये उच्च नीचता असते, किंवा आपण जर पाहिलं की अनेक प्रकारच्या ज्या विषमता आहेत समाजामध्ये, त्याच्यामध्ये एक विषमता जी आहे ती स्त्री पुरुष विषमता आहे. आणि त्याच्यामुळे जेव्हा अशी स्त्री पुरुष विषमता असते आणि स्त्रीला दुय्यम स्थान असतं, तर त्या दृष्टीने जर पाहिलं तर स्त्रियांच्या दृष्टीने भारताचं संविधान ही अतिशय मौलिक आणि महत्वाची गोष्ट आहे. आणि जसं आपण म्हणालात त्याप्रमाणे स्त्री पुरुष समतेचा गाभा जो आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो. म्हणजे आपण जसा उल्लेख केला की प्रास्ताविका जी आहे भारतीय संविधानाची, त्याच्यामध्ये आम्ही भारताचे लोक असं म्हटलेलं आहे. तर आम्ही भारताचे लोक म्हणजे त्याच्यामध्ये स्त्री पुरुष हे दोन्ही आले आणि नागरिक समान आहेत, ते नागरिकत्वाचे हक्क त्यांचे समान आहेत हे संविधान आवर्जून नमूद करतं. म्हणजे हा गाभा जो आहे तो दिसतो आपल्याला. दुसरं, जेव्हा विषमता असते त्याचाच अर्थ असा असतो की काही लोक वंचित राहिलेले आहेत, न्यायापासून हक्कांपासून वंचित राहिलेले आहेत. तर भारताचं संविधान त्यांना हे आश्वासन देतं. ते काय आश्वासन देतं त्यांना? की सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय सगळ्यांना सारखा असेल. त्याच्यानंतर विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य
हे तर अतिशय महत्वाचं आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की स्त्रियांना हे 21वं शतक उजाडावं लागलं बोलत्या व्हा हे सांगण्यासाठी, म्हणजे त्या स्वतःला अभिव्यक्त सुद्धा करू शकत नव्हत्या. आणि त्याच्यामुळे त्याला सुद्धा हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे ते त्याला खूप मोठा आधार भारताच्या संविधानाने दिलेला आहे. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट या प्रास्ताविकेमध्ये भारताचं संविधान सांगतं ते म्हणजे दर्जाची आणि संधीची समानता. कारण माझ्याकडे माझी खूप क्षमता असेल पण मला संधी नसेल तर मी ती क्षमता सिद्ध करू शकत नाही. आणि त्याच्यामुळे आवर्जून प्रास्ताविकेमध्येच संविधान हे नमूद करतं की दर्जाची म्हणजे स्त्रीचा दर्जा काय आहे, तो माणूस आणि नागरिक म्हणून आहे का नाही, तर ते देण्याचं आश्वासन. ते अर्थातच पुरुषप्रधान व्यवस्थेत तो नसतो आणि त्याच्यामुळे संविधान ते आश्वासन देतं. त्याच्यामुळे प्रास्ताविकात जर आपण पाहिली तर आपल्याला असं दिसतं की स्त्रीपुरुष समतेच्या दृष्टीने प्रास्ताविकासुद्धा आपल्याला अतिशय समुचित ज्याला म्हणता येईल अशी वाटते. आणि त्यामुळे हा गाभा जो आहे समतेचा आणि सामाजिक न्यायाचा तो स्त्री पुरुष समतेच्या दृष्टीने महत्वाचा आहे असं मला वाटतं. तर त्याच्यामध्ये जे आहे की नागरिकत्वाचे मूलभूत हक्क जे आहेत संविधानाने दिलेले भारतीय नागरिकाला, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला या गोष्टी दिसून येतात. संविधानामध्ये जे आहे की स्त्रियांच्या दृष्टीने काही आपल्याला स्पेसिफिक ज्याला आपल्याला म्हणता येईल की काही गोष्टी विशेषत्वानी काही गोष्टी दिसतात आपल्याला आणि पुढे स्त्रियांच्या साठी उपयोगी ठरतील, पण सगळ्या नागरिकांना सांगितलेले आहेत पण स्त्री पुरुष समतेच्या दृष्टीने उपयोगी ठरतील अशाही काही गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. त्याच्यामुळे हा गाभा जो आहे ते स्त्री पुरुष समतेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. हा जो गाभा आहे हा तुम्ही मगासपासून खूप चांगल्या पद्धतीने सांगताय की हा गाभ्यामध्ये लक्षात असं घ्या की स्त्री पुरुष समानता संविधानाने दिलेली आहे. आता हे दिलेलं असताना सुद्धा स्त्रियांचे कायदे असे वेगळे काही करावे लागले त्याच्या मागे नेमकी कारणं काय असतात? नाही, हा मला काय वाटतं की कायदे हा भाग तर निश्चित आहे पण मूलभूत हक्क जे दिलेले आहेत मुळात भारताच्या संविधान स्त्रियांना, तर ते जर आपण पाहिले तर अनेक कलम आहेत भारताच्या संविधानात अशी की जी स्त्री पुरुष समतेसाठी मार्गदर्शक आपल्याला दिसतात आणि ते हक्क आहेत, मूलभूत हक्क आहेत. त्याच्यामध्ये जे आहे की कलम 14 असं सांगतं की कोणत्याही व्यक्तीस कायद्यापुढे समानता आणि समान संरक्षण, म्हणजे कायद्यापुढे स्त्री पुरुष हा भेदभाव असणार नाही किंवा अन्यही भेदभाव असणार नाहीत हे कलम 14 सांगतं. आणि ते खूप महत्वाचं आहे की कायद्यापुढे स्त्री पुरुष समान आहेत. त्याच्यानंतर कलम 15 जे आहे ते अजून पुढे असं सांगतं की धर्म वंश जात पण लिंग हा विशेषत्वानी त्याच्यामध्ये शब्द आहे आणि जन्मस्थान या कारणावरनं भेदभाव करण्यास मनाई आहे हे कलम 15 सांगतात. उपकलम जे आहे 15 ते स्त्रिया आणि बालक यांच्यासाठी विशेष तरतूद राज्यांनी केली करायला राज्याला परवानगी आहे, म्हणजे ज्याला आपण असं म्हणू शकू की पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन ज्याला आपण म्हणतो की सकारात्मक भेदभाव असं नाही त्याला म्हणता येणार पण त्या दृष्टीने ते कमी करण्याच्या दृष्टीने विषमता ते आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर कलम 16 जे आहे मूलभूत हक्कामध्ये ते असं सांगतं की स्त्री आणि पुरुषांना समान संधी कशामध्ये, तर कोणत्याही सेवायोजन किंवा पद याच्यासाठी सुद्धा समान संधी आहे. आणि कलम 21 जे आहे ते जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचं संरक्षण हे जे आहे. त्याच्यानंतर उपकलम जे 21 ते शिक्षणाचा हक्क जे देतं त्याच्यामध्ये अध्यारूत आहे की मुलींना नागरिक म्हणून मुलींना पण आहेच तो हक्क. आणि त्याच्यामुळे राईट टू एज्युकेशन सारखी जी हे केली जाते कायदा केला जातो, तरतूद संविधानाने जे त्याच्या बाबतीचं नमूद केलेलं आहे त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर 2002 मध्ये या बाबतीतली सुधारणा केली गेली आणि आपल्याला दिसतं की कायदा केला गेला या बाबतीतला. कलम 23 जे आहे ते माणसांचा अपव्यापार ज्याला म्हणता येईल ह्युमन ट्रॅफिकिंग किंवा वेठबिगारी ह्याला बंदी घालतं आणि
वेश्या व्यवसायात जबरदस्तीने ढकलल्या जाणाऱ्या ज्या स्त्री आहेत, तर जबरदस्तीने वेश्या व्यवसाय जो आहे त्याला बंदी. तर हे जर आपण पाहिलं की मूलभूत हक्क जर आपण पाहिले तर त्याच्यामध्येच आपल्याला हे दिसतं की स्त्रीच्या दुय्यमत्वाची आणि स्त्री पुरुष विषमतेची केवढी दखल अगदी संवेदनशीलपणे आणि जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये घेण्यात आलेली आहे. कारण समाजामध्ये पुरुष प्रधानता आहेच आणि त्याच्यामुळे आपण असं बघत असतो की स्त्रीचा दुय्यम दर्जा एवढं म्हणून ते संपत नाही, तर दुय्यम दर्जासोबत अन्याय आणि शोषण येतं, त्याच्यानंतर नियंत्रण ठेवलं जातं. तर ही सगळी सामाजिक परिस्थिती आहे ह्याची जाणीव दिसते घटनाकारांना आणि त्याच्यामुळे खूप संवेदनशीलपणे आणि जाणीवपूर्वक त्यांनी हे केलेलं आहे असं आपल्याला याच्यामध्ये दिसतं. त्यात पुन्हा त्यांनी काय केलेलं आहे, म्हणजे संविधानामध्ये फक्त मूलभूत हक्कामध्ये याचा उल्लेख करून ते थांबलेले नाही, तर निर्देशक तत्व राज्य धोरणासाठी जी त्यांनी दिलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की कलम 39 क जे आहे, तर उपजीविकेचं पुरेसं साधन मिळवण्याचा हक्क स्त्री आणि पुरुषांना सारखाच. आपण जेव्हा असं ऐकतो की नाही नाही स्त्रिया बाहेर येऊन नोकऱ्या करायला लागल्या म्हणून पुरुष बेरोजगार व्हायला लागल्यासारखी पण विधानं आपण ऐकतो याच्यामध्ये, तर तिलाही तेवढाच हक्क आहे. किंवा असं सांगितलं जातं की चूल आणि मूल हेच तिचं क्षेत्र आहे, म्हणजे बहुतांश अजूनही असं आहे, जरी स्त्रिया बाहेर पडल्यात, शिकल्यात, घराबाहेर पडल्या, त्या अर्थार्जन करायला लागल्या, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या काम करताना आपल्याला दिसता येतात, पण तरीही हे प्रमाण जे आहे ते अजूनही आपल्याला असं म्हणता येणार नाही की पुरेसं झालेलं आहे, म्हणजे अजून खूप कमी स्त्रियांना या पद्धतीचं हे मिळालं. आणि दुसरं असं आहे की मग अर्थार्जनासाठी बाहेर तर पडावं लागतं पण मग त्याच्यामध्ये असंघटित क्षेत्रामध्ये मग स्त्रिया आपल्याला जास्त दिसतात, तर त्याच्यामध्ये त्या दृष्टीने हे जे आहे की उपजीविकेचं पुरेसं साधन मिळवण्याचा हक्क त्यांनाही आहे आणि ते सॉरी त्यांना मिळालं पाहिजे. बरोबर, हे जे तुम्ही सांगताय हे जरी बरोबर असलं तरी देखील कुठेतरी असंही वाटतं की आपल्याला जर ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत ना आपल्यापर्यंत पोचायला इतका वेळ का लागतोय. नाही त्याच्यामध्ये काय आहे की दोन गोष्टी आहेत या, म्हणजे मी जे म्हणाले की संविधान कर्ते जे आहेत त्यांना ही सामाजिक विषमतेची जाणीव होती आणि त्याच्यामुळे त्यांनी समाजामध्ये ही विषमता आहे पण ती नाहीशी झाली पाहिजे, स्त्री पुरुष समता आली पाहिजे या दृष्टीने त्यांनी हे दिशादर्शन करून ठेवलेलं आहे की संविधानाच्या आधाराने एक मोठा आधार ठरेल स्त्री पुरुष समता किंवा सामाजिक समता आणि सामाजिक न्याय देण्यामध्ये संविधान एक मोठा आधार ठरू शकेल ह्याच्यासाठी त्यांनी हे केलं. पण तरी आपल्याला असं दिसतं की समाजामध्ये अजूनही खूप आपल्याला या बाबतीत पुढे जावं लागणार आहे आणि आजही आपल्याला असं दिसतं की स्त्री पुरुष समता पुरेशी अस्तित्वात आलेली नाही. आपण जेव्हा ह्या सगळ्या संविधानातली समानतेवरती बोलतोय त्यावेळेला ह्या सगळ्या कायद्याचा ह्या सगळ्या हक्कांचा संरक्षण नेमकं कसं करता येईल असं तुम्हाला वाटतं? नाही, एक तर ते हे आहेत की राज्य सरकारांना जेव्हा त्यांनी निर्देशक हे दिलेलं तत्व दिलेली आहेत त्याच्यामुळे राज्यांनी आणि केंद्रांनी सरकारनी याबाबतीचे कायदे केले पाहिजेत, तसं अधिकाधिक महिलांना संरक्षण मिळेल, त्यांना बाहेरच्या जगात वावरता येईल, अशा पद्धतीच्या योजना म्हणजे ज्याला आपण सक्षमीकरणाचं नाही म्हणतो तशा योजना केल्या पाहिजेत, तशा प्रकारचे कार्यक्रम आखले पाहिजेत. हे तर त्याच्यामध्ये निर्देशक तत्वांमध्ये हे आहेच की स्त्री पुरुष समता आणण्यासाठी सरकारला बांधील असावं लागणार आहे. पण मगाशी जे आपण बोलत होतो की मग हे जे आहे दुय्यमत्व जे आहे, दुय्यमत्व म्हणजे नेमकं काय आहे असं जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये कायद्याच्या दृष्टीने तर आपल्याला दिसतंच की कायद्यापुढे समान हे असं म्हणता येते, पण तरी सुद्धा स्त्रियांसाठी स्त्रियांना न्याय देणारे कायदे खूप संघर्षातून अस्तित्वात आले, ते त्यांना सहजासहजी नाही मिळालेले. आणि त्यात दुसरं असं दिसतं आपल्याला की स्त्रिया दुय्यम आहेत त्याचा एक मोठा पैलू जो आहे तो आहे की निर्णय प्रक्रियेत स्त्रिया कुठे आहेत, त्या घरात आहेत का निर्णय प्रक्रियेमध्ये, त्यांना विचारून निर्णय घेतले जातात का. काही कुटुंबाचं म्हणतील मोजकी की हो आमच्याकडे विचारलं जातं, पण सार्वत्रिक जर आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की स्त्रीला निर्णय प्रक्रियेमध्ये सुद्धा
अधिकार नाही, म्हणजे एकाधिकारशाहीने निर्णय घेतले जातात थोडक्यात. हा म्हणजे पुरुष प्रधान व्यवस्थेमध्ये एकाधिकारशाहीमध्ये म्हणजे मग बहुतेकदा पुरुष ते निर्णय घेतात. पण मग आता आपण जे असं म्हणतो की मग त्याच्यासाठी संविधान आणि कायद्यांचा आधार जर पाहिला तर त्याचं एक उत्कृष्ट उदाहरण जे आहे ते आहे की ग्रामपंचायतींच्या संदर्भामध्ये जी 73वी घटना दुरुस्ती करण्यात आली त्याच्यामध्ये एक तृतीयांश जागा ज्या आहेत त्या महिलांसाठी म्हणजे पंचायत राज संस्थांमध्ये. पण आता मग आपल्याला इथे पुन्हा विरोधाभास दिसतो की संसदेमध्ये मात्र ते त्यांना दिलं जात नाहीये. याच्यावरूनच लक्षात घ्या की स्त्रिया निर्णय प्रक्रियेत याव्या याच्यासाठी केवढा विरोध आहे. तर त्याच्यामुळे पंचायत राज संस्थांमध्ये ते झालं पण अजूनही संसदेमध्ये ते आपल्याला झालेलं दिसत नाही. हे जर आपण पाहिलं तर लक्षात येईल की अजूनही समाजाची मानसिकता जी आहे किंवा लोकप्रतिनिधी म्हणून जे बसलेले त्यांचीही मानसिकता जी आहे ती जर आपण पाहिली तर आपल्याला असं दिसतं की स्त्रियांच्या हातात सत्ता जावी का, स्त्रिया निर्णय प्रक्रिया म्हणजे त्यांनी नेतृत्व करावं का राजकीय, याच्या बाबतीतला आपल्याला अजूनही दिसतं. पक्षनिहाय सुद्धा आपण जर पाहिलं तर आपल्याला हे दिसून येतं की तिकीट वाटपाचं जर पाहिलं किंवा बाकीच्या गोष्टी जर पाहिल्या तर हे आपल्याला दिसतं. तर त्यामुळे ते एक त्याच्यात आपल्याला दिसतं. दुसरं आपल्याला असं दिसतं की दुय्यमत्व आहे म्हणजे काय आहे. तर तिसरा मुद्दा मला असं दिसतो त्याच्यामध्ये की संपत्तीचा अधिकार तिला आहे का नाही. म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला परिषद जेव्हा बीजिंगला झाली आणि त्याच्यात जागतिक आकडेवारी आली जेव्हा तेव्हा अशी आकडेवारी आली होती की जगात गरिबांची जी लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये 70% स्त्रिया आहे. आता 70% स्त्रिया गरीब का आहेत त्याच्यामध्ये त्याचं पहिलं कारण असं की संपत्तीचा अधिकार नाही त्यांना. त्याच्यामुळे ते जर पाहिलं तर आपल्याला असं कारखानदारांच्या मध्ये आपण जर पाहिलं तर कारखान्यांच्या मालकी हक्क किती स्त्रियांच्याकडे आहेत, शेतीचे मालकी हक्क किती स्त्रियांच्याकडे आहेत, घराघराच्या मालमत्तेमध्ये किती स्त्रियांना हक्क मिळालेला आहे. हे एकीकडे झालं की त्यांना संपत्तीवर हे नाही. त्याच्यामुळे त्यांनी एक संकल्पना म्हणजे ती वापरली होती ती होती फेमिनायझेशन ऑफ पॉवर. आणि त्याच्यामध्ये दुसरं आपल्याला असं दिसतं की पुरुष जे काम करतात तेवढंच स्त्रिया करत असतील तरी वेतनात असमानता अजूनही आहे. पण समान वेतन कायदा झाल्यानंतरही जर स्त्रीच जागरूक नसेल ह्या बाबतीत किंवा ती आवाज उठवू शकत नसेल तर नुसता कायदा करून सुद्धा काही उपयोग नाहीये ना. स्त्री संघटना किंवा कामगार संघटना ज्या आहेत त्यांनी हा आवाज उठवलेला आहे नाही असं नाही. पण त्याच्यामध्ये तो हा भाग येतो ना की संपूर्ण समाजाची मानसिकता काय स्त्रीच्या बद्दलची. म्हणजे काही अशा प्रकारचे गैरसमज असतात की नाही नाही पुरुषाची ताकद जास्त असते त्याच्यामुळे तो जास्त काम करतो, बाईची ताकद कमी असते. पण तसं पाहिलं आपण तर स्त्री जास्त तास पण काम करते आणि पुरुष ज्याला म्हणजे अगदी दगड फोडण्यापासूनच तर शेतीची तर आज जागतिक हो आणि हा म्हणजे पुरुष जी कामं करतात ती सुद्धा ती करते आणि ती जास्त तास काम सुद्धा करते. त्यामुळे हे जे गैरसमज आहेत ना याच्यामध्ये पुरुष प्रधान व्यवस्थेत ना आलेले की स्त्री म्हणजे कमकुवत स्त्री म्हणजे हे असं तर कमकुवत कोणी बाय चॉईस होत नाही ते बनवलं जातं त्यांना. पण तरी सुद्धा आज आपण बघतो की स्त्रिया श्रमाची कामंही करतायत. तर त्याच्यामुळे कायदा आहे पण एक गोष्ट ती असते आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे उत्पादक किंवा आपण ज्यांना कारखानदार. एक मिनिट थांबू का कारण उस्मानाबादहून आपल्याला फोन आहे आणि प्रयाग पवार आपल्याशी बोलू इच्छितात. हॅलो जरा मोठ्याने बोला, आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. मी बोलते. हा बोला. नमस्ते मॅडम, मी बोलते. स्त्री शिक्षणासाठी कुठल्या सवलती आहेत आणि कुठल्या किती वयापर्यंत? नाही त्याच्यामध्ये राईट टू एज्युकेशन ऍक्ट जो आहे ना त्याच्यामध्ये प्राथमिक शिक्षणाचं जे आहे 8वीपर्यंत पहिली ते 8वीपर्यंतचं ते त्यांनी सांगितलेलंच आहे. पण मागणी महिला संघटनांची आणि काही सामाजिक संघटनांची अशी आहे की अगदी बालवाडी ते पोस्ट ग्रॅज्युएशन हे जर दिलं गेलं मोफत तर स्त्रियांची शिक्षणामधली संख्या जी आहे ती वाढेल. पण बाकी ज्या सवलती आहेत त्याच्यामध्ये वसतिगृह असतील, मग काही तुम्हाला शिष्यवृत्ती असतील अशा प्रकारचं आहे. पण त्याची माहिती जी आहे ती स्त्रियांच्या पर्यंत पोहोचत नाही.
आणि त्यामुळे अगदी ग्रामीण विभागापर्यंत ते पोहोचणंही ज्या योजना सरकारच्या आहेत मुलींसाठी तर त्या आणि स्त्रियांसाठी तर त्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. जेव्हा आपण म्हणत होतो की समान वेतन कायदा, समान वेतन कायदा हा एक जो आहे ह्याचा एक पैलू महत्वाचा, स्त्रियांनाही माहीत असायला पाहिजे आज तिला दुय्यम स्थान दिलं गेलंय आणि कायम मनावर असं बिंबवलं गेलंय की तुझ्या या निर्णय प्रक्रियेमध्ये किंवा तुझ्या सक्रिय सहभागाचा आम्हाला काही फारसा उपयोग होत नाहीये असं म्हणून थोडंसं दडपलं जे गेलंय ते दडपलेपण बाहेर पडावं ह्याच्यासाठी तुम्ही आज 30 वर्ष ह्या क्षेत्रामध्ये काम करताय तर त्या दृष्टीने थोडं आम्हाला काय मार्गदर्शन करा. त्याच्यामध्ये संघटित होणं महिलांनी हा तर एक भाग आहेच त्याच्यामध्ये, पण कसं आहे की समान वेतनासाठी हे याच्यामध्ये दोन्ही प्रकारच्या महिलांनी आवाज उठवला पाहिजे, ज्या असंघटित क्षेत्रात काम करतायत आणि ज्या संघटित क्षेत्रात काम करतायत त्यांना तरी बरंच कायद्याचं प्रोटेक्शन मिळालेलं आहे, संरक्षण मिळालेलं आहे, पण त्याच्यात आपल्याला हे पाहिलं पाहिजे की कामगार कायदे जे आहेत त्याच्यामध्ये याचा जास्त गंभीरपणे आणि प्राथमिकतेने विचार केला गेला पाहिजे आणि त्याच्यावर नियंत्रण सुद्धा जे आहे ते ठेवलं गेलं पाहिजे सरकारकडनं याच्या बाबतीतलं. तर ते आणि दुसरं म्हणजे सामाजिक संघटनांनी सुद्धा त्याच्यावर नजर ठेवून त्याच्या बाबतीतला वेळोवेळी आवाज उठवला पाहिजे. तर ते सामाजिक संघटना त्या करत असतात, पण आपल्याला असं दिसतं की एकीकडे सरकार आणि दुसरीकडे ज्याला आपण असं म्हणू कारखानदार किंवा उत्पादन करणारे जे आहेत त्यांच्या संदर्भाने कायदे जरा जास्त अजून कडक केले पाहिजे. पण जेव्हा असं म्हणतोय की आपल्याला समानतेवरती बोलत असताना कायम मनामध्ये प्रश्न असा येतो की जेव्हा समानता आपण म्हणतो त्यावेळेला जर स्त्रीला ह्याच्या भावनाच नसतील किंवा स्त्रीला ह्याच्या बद्दलची माहितीच नसेल, माझ्यावर अन्याय होतोय किंवा माझ्याकडे हे कायदे उपलब्ध आहेत याचं जर ज्ञानच मला नसलं तर मी आवाज काय उठवणार, तर तो ते ज्ञान होण्याच्या दृष्टीने आपण सगळ्यांनीच नेमकं काय करायला पाहिजे. नाही, त्याच्यामध्ये सरकारनीही आणि सामाजिक संघटनांनी मिळून काम केलं पाहिजे. त्याच्यामध्ये हे जे की कायद्याबद्दलची माहिती देणारी केंद्र जी ती अगदी ठिकठिकाणी सुरू झाली पाहिजे की स्त्रियांना न्याय मिळेल असे कायदे काय काय आहेत, स्त्रियांच्या बाजूनी कायदे कोणकोणते आहेत आणि ह्या कायद्यांची माहिती देण्यासाठी सरकारची पण केंद्र असली पाहिजेत. आहेत ती नाही असं नाही, पण ती अजून त्यांची संख्या वाढली पाहिजे आणि सामाजिक संघटना ज्या आहेत, महिला संघटना ज्या आहेत, यांची केंद्र याच्या बाबतीतली जी आहेत माहिती केंद्र ती आहेत सल्ला देणारी, याच्या बाबतीतली कायदेशीर सल्ला देणारी. पण याचा अर्थ असा होतो दिसतो मला की अशी परिस्थिती अजूनही असेल तर हे वाढवण्याची गरज आहे जास्त. आपण असं बोलताना म्हणतो की प्रत्येक राज्य आणि केंद्र सरकार ह्यांच्यामध्ये एक प्रकारचा ज्याला म्हणतो की राज्यांना काही अधिकार दिलेले आहेत, काही सूची दिलेली आहेत किंवा काही निवेदनात्मक काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की तुमच्या राज्यांच्या रिक्वायरमेंट्स प्रमाणे किंवा तुमच्या राज्यांच्या जशी गरज असेल त्याप्रमाणे तुम्ही त्या कायद्यात थोडेसे बदल करू शकता किंवा बदल आणू शकता. तर हे राज्याचा जर आपण विचार केला, अनेक राज्य आज भारतामध्ये आहेत, तर ह्या प्रकाराने अभ्यास करताना नेमकं कुठल्या प्रकाराने त्याचा विचार केला जातो? नाही, त्याच्यामध्ये कसं आहे की हीच गोष्ट मुळात बऱ्याचदा विसरली जाते की राज्य सरकारांना सुद्धा कायदे करण्याचे हक्क आहेत. त्याच्यामुळे खरं म्हणजे या बाबतीतली जागृती आणि लोकांचं म्हणजे महिला संघटना असतील तर त्यांचं प्रेशर राज्यावर आलं पाहिजे आणि ते आणलंही जातं, पण त्यामध्ये आपल्याला असं दिसतं की अजूनही आपल्याला असं दिसतं की थोडस स्त्रियांच्या बाबतीतले समानतेचे कायदे करण्यासाठीचं जे आहे त्याच्यामध्ये ज्याला आपण रेझिस्टन्स म्हणू अशा प्रकारचं दिसून येतं. कारण काय आहे की बघा ना तुम्ही राज्यकर्त्यांची मानसिकता सुद्धा कशी असते ते बघा ना, की संसदेमध्ये स्त्रियांच्या साठीच्या आरक्षणाला विरोध होतो, म्हणजे बघा तुम्ही की राज्यकर्ते जे आहेत त्याच्यामध्ये स्त्रियांचं प्रतिनिधित्व जे आहे निम्मही नाही आहे. तर त्याच्यामुळे जो आपल्याला असा थोडासा विरोध होताना दिसतो आणि त्याच्यामध्ये प्राथमिकता राहत नाही हे आहे. लोकशाहीमध्ये लोकांच्या दबावाने हे केलं जाऊ शकतं. आपल्याला प्रणाली गोटे यांचा भाईंदरहून फोन आहे, बघूया त्यांना काय विचारायचंय. हॅलो हॅलो, हा बोला.
मी डॉक्टर प्रणाली गोटे भायंदर वरून बोलते आहे. मला माझ्या एका पेशंटच सांगायचं होतं तुम्हाला. आपण जेव्हा म्हणतो ना की लेडीज साठी खूप कायदे आहेत वगैरे, त्यामुळे लोकांचा खूप गैरसमज होतो की बा अगदी सगळीकडे फोफावलेला आहे कायद्याचं राज्य बायकांसाठी म्हणून. त्या बाईचा मुलगा 10वीला होता, तिची डायव्होर्स केस चालू होती, पण जजनी तिला सांगायला मला वाईट वाटतं की बोर्डाची परीक्षा चालू असताना सुद्धा तारखा दिल्या. तिने किती विनवण्या केल्या पण त्या जजने ऐकलं नाही. नाही, ह्याच्यात मी म्हणाले ना, जसं राज्यकर्त्यांच्याची संवेदनशीलता कमी पडते स्त्रियांच्या बाबतीतले कायदे किंवा योजनांच्या संदर्भात आपल्याला असं दिसतं, तसं आपल्याला संपूर्ण व्यवस्थेमध्ये न्यायव्यवस्था असेल किंवा पोलीस यंत्रणा असेल किंवा प्रशासन असेल, या काय आहे की समाजामध्ये पुरुष प्रधानता जेव्हा असते त्याचा अर्थ ती समाजाच्या सगळ्या विभागांमध्ये असते. त्याच्यामुळे आपल्याला काय करता येऊ शकतं, तर एकीकडे समाजामध्ये प्रबोधन करता येऊ शकतं आणि संवेदनशीलता, म्हणजे जसं तुम्ही म्हणताय की ती आई आहे आणि तिला आपल्या मुलाच्या भवितव्याची काळजी आहे, पण न्यायव्यवस्थेने हे लक्षात घेतलं नाही, तर आपल्याला काय करावं लागेल याच्यासाठी. तर आपल्याला ज्याला जेंडर सेन्सिटायझेशन असं म्हणता येईल. आणि दुसरी गोष्ट अशी की याच्यामध्ये आपण आता ती आई आपल्या म्हणजे जर घटस्फोटाची हे असेल प्रकरण असेल तर त्याच्यामध्ये त्या बाईचा नवराही आहेच ना, म्हणजे त्या मुलाचा पिताही आहेच ना. पण आपल्याला असं दिसतं की ही चिंता फक्त आईला वाटतीये, तर हा सुद्धा एक पुरुष प्रधान व्यवस्थेचा परिणाम असतो. आणि त्याच्यामुळे काय आहे की जसं मी म्हणते की प्रशासनाचं, न्यायव्यवस्थेचं, पोलीस यंत्रणेचं जेंडर सेन्सिटायझेशन केलं पाहिजे, तसं आपल्याला म्हणजे न्यायालयाने हे सुद्धा केलेलं आहे की मुलांची जबाबदारी जी आहे त्याच्यामध्ये पित्याचाही तेवढाच भाग असतो, पण पित्याला तो कन्सर्न वाटला नाही, ही सुद्धा मानसिकता जी घडलेली असते ना आपली, की त्याच्यामध्ये आई जी आहे, आई मुलाच्या भवितव्यासंबंधी ती आपल्याला जास्त चिंतित दिसते. तर मूल आणि आई याचं जे नातं आणि मातृत्व हे आपल्याकडे ज्या पद्धतीनं स्त्रीला घडवलं जातं त्या बाबतीत, तर त्याच्यामुळे आपल्याला हे असं दिसतं. पण तरी सुद्धा त्या बाईंची समस्या जी होती ती खरी होती आणि त्याच्यातनं कदाचित संवेदनशीलपणे मार्ग काढता आला असता, फक्त स्त्री या अर्थानेच नाही तर दोन्ही जे आई आणि वडील दोघं जण जे आहेत त्या मुलाचे त्याच्या संदर्भाने काही निर्णय आपल्याला देता आला असता. आपल्याला आता डॉक्टर प्रणाली यांचा फोन आला होता, त्यांचं छोटंसं म्हणणं बरोबर होतं की कायदे आहेत, अनेक कायदे आहेत असं सांगितलं जातं, असं आम्ही वाचतो, पण ते अंमलबजावणीची वेळ जेव्हा येते ना त्यावेळेला ते कुठेतरी आपण कमी पडतो, आपणही कमी पडत असतो. जसं सरकारच्या योजना अतिशय चांगल्या योजना समोर येतात पण त्या पाहिजे त्या महिलांपर्यंत पोचतच नाहीत, तर ह्याच्यासाठी नेमकं आपल्याला काय सांगता येईल? त्याच्यामध्ये एक दोन गोष्टी आपल्याला कराव्या लागतील की एक तर महिलांच्या पर्यंत ही सगळी माहिती पोचली पाहिजे ह्याच्यासाठी सरकारी यंत्रणेने सुद्धा जास्त चांगल्या पद्धतीनं काम केलं पाहिजे. त्याच्यानंतर अंमलबजावणी कशी चांगली होईल याच्या बाबतीत जो ढिसाळपणा असतो तो कमी झाला पाहिजे, आणि तेही सरकारने डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवलं पाहिजे की स्त्रियांसाठीच्या ज्या योजना आहेत त्या यशस्वी होत आहेत का नाही, त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत का नाही, अयशस्वी होत असतील तर का अयशस्वी होत आहेत, हे सरकारचंही काम आहे. आणि दुसरीकडे कायद्यांच्या संदर्भात ही माहितीचं मी म्हणालेच, तसंच सामाजिक संघटनांचं पण काम आहे. पण त्याच्यामध्ये दुसरं असं दिसतं आपल्याला की त्या जे म्हणाले ते बरोबर आहे की कायदे खूप आहे, कायदे खूप आहे असं जर दिसलं तर पुन्हा दुसरीकडनं पुरुषांचा आरडाओरडा सुरू होतो की स्त्रियांसाठी तर एवढे कायदे आहेत, स्त्रियांसाठी तर एवढे कायदे आहेत. पण आपण जर पाहिलं तर त्या कायद्याचा फायदा त्यांना किती मिळतो हे जर आपण पाहिलं तर फार कमी, फारच कमी त्यांना फायदा मिळतो. त्याच्यामध्ये एक तर माहिती नसते एक गोष्ट, दुसरी गोष्ट म्हणजे संघटना नसते की जी त्यांच्या पाठीमागे उभी राहील, की कमी आहेत संघटना नाही आहेत असं नाही, पण सर्वदूर आपण जे म्हणतो ते आपल्याला असं दिसतं की महिलांच्या संघटना उभ्या राहिल्या पाहिजेत अगदी ग्रामीण विभागापासून छोट्या छोट्या वस्त्यांपासून, की स्त्रियांना एक त्याचं संरक्षण मिळेल की आपल्या मागे संघटना आहे, तर त्या संघटना नसतात. तिसरी गोष्ट म्हणजे न्यायालयीन लढाई जी आहे ना ती खर्चिक पण असते आणि बाईकडे पैसा नसतो, त्याच्यामुळे कायदा तिला किती माहिती असला तरी कोर्टामध्ये म्हणजे आपण असं त्याला आता हे बघतोय की लोक न्यायालय वगैरे जे आहे, कुटुंब न्यायालय वगैरे जे अशी व्यवस्था एक आलेली आहे
त्याचा थोडाफार फायदा पण स्त्रियांना होतो, पण त्याचे काही ज्याला आपण असं म्हणू ड्रॉबॅक्स असंही तोटे पण आपल्याला दिसतात त्याचे. तर त्याच्यामुळे कसं आहे की अफोर्डेबल आणि ऍक्सेसिबल जस्टिस असला पाहिजे की त्यांना तो सहजपणे न्याय मिळवण्याची प्रक्रिया जी आहे त्याच्यामध्ये जाता आलं पाहिजे आणि न्याय मिळवता आलं पाहिजे. तर ते नाही आहे, ते क्लिष्ट असल्यामुळे कसं होतं आणि खर्चिक असल्यामुळे आणि संघटना पाठीशी नसल्यामुळे. त्यामुळे ही गोष्ट त्यांचं म्हणणं बरोबर आहे की गवगवाच फार होईल आणि स्त्रियांना बघा कायदे किती पण वस्तुतः फायदा त्यांना त्याचा खूप कमी मिळतो असं दिसतं. तर ही परिस्थिती बदलली पाहिजे, खराखुरा फायदा त्यांना मिळाला पाहिजे कायदे जर असतील त्यांच्यासाठी तर. बरोबर. जेव्हा आपण महाराष्ट्र राज्यापुरतं बोलू त्यावेळेला महाराष्ट्र राज्य हे एक प्रगत राष्ट्र आहे, राज्य आहे, बऱ्याचशा अंशी सुशिक्षिततेचं प्रमाण तिथे जास्ती आहे असं आपण एका बाजूला म्हणत असताना सुद्धा जेव्हा आपण समानता म्हणतोय, आज स्त्रीभ्रूण हत्येवर जर आपण बोलायचं म्हटलं किंवा तो मुद्दा जर समोर आणायचा म्हटला तर हा खूप मोठा आपल्याला एका दृष्टीने मानसिक धक्क्यातूनही आज आपण बाहेर येऊ शकलेलो नाही आहोत आणि त्याच्यावर उपाययोजना 100% होऊ शकलेली नाहीये. इथे सुद्धा थोडंसं लक्ष वेधावसं वाटत नाही का तुम्हाला? नाही, अगदी. म्हणजे आता आपण जर पाहिलं देशामध्ये आपण सेक्स रेशो जर पाहिला तर तो 2001 मध्ये 1000 मुलांमागे 933 मुली होत्या. आता 2011 मध्ये राष्ट्रीय स्तरावर त्या 1000 मुलांमागे 943 झालेल्या आहेत. म्हणजे काही फार मोठा आपण बदल त्याच्यामध्ये घडवून आणू शकतो. त्या मनाने वर्ष बघा ना किती गेली 10 आणि हे 10 वर्षानंतर होणाऱ्या जनगणनेमध्ये फक्त काही आकडे वाढले त्याच्यामध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये तर आणखीन वाईट परिस्थिती आहे. जे आपण असं म्हणतो की पुरोगामी महाराष्ट्र आणि प्रबोधनाच्या चळवळी इथे झाल्या आणि अतिशय दुःख होतं जेव्हा ही आकडेवारी बघतो. महाराष्ट्रामध्ये 2001 मध्ये 1000 मुलांमागे 922 मुली होत्या. आता 2011 मध्ये 1000 मुलांमागे फक्त 925 म्हणजे किती वाढल्या? फक्त 3. तर त्याच्यामुळे ही परिस्थिती आहे. म्हणजे एकीकडे जरी तो आरडाओरडा होत असला ना स्त्रियांसाठी इतक्या योजना आणि मग स्त्रियांसाठी इतके कायदे, पण ही परिस्थिती जर आपण पाहिली की साधा हक्क मानवी हक्क जे आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात आधी येतो जगण्याचा हक्क. बरोबर. तर जिला जगण्याचा पण हक्क नाहीये, हा जिला जन्माला येण्याआधीच मारून टाकलं जातं तर म्हणजे ह्याच्यापेक्षा काय वाईट परिस्थिती काय असू शकेल? तर हे जर आपण पाहिलं. दुसरं असं आहे की आपण स्त्रियांना काय सांगतो की बाहेर तुम्हाला सुरक्षितता नाही मग तुम्ही घरात राहा. या मुद्द्यावर मी तुम्हाला एक मिनिट थांबवते कारण आपल्याला संतोष शिंदे यांचा फोन आहे आणि ते सातारहून बोलत आहेत आपल्याशी. हॅलो हॅलो बोला. यांच्या बाजूने एवढी आता कायदे आहेत की जेणेकरून ऍक्च्युली पुरुषांची खूप सारी म्हणजे गैरवापर केला जातो पुरुषांच्या विरुद्ध, तर त्यासाठी काही तरतूद आहे का की जेणेकरून कमीत कमी म्हणजे त्या गोष्टी थांबवता तरी येतील? आपण फार वेगळा मुद्दा म्हणतोय आणि त्यांचा फार वेगळ्या मुद्द्यावरती. नाही नाही, हा मुद्दा तर खूप चर्चेला येतोय की स्त्रिया गैरवापर करतात आणि मग पुरुषांचा छळ होतो वगैरे. पण साधारण मानवी प्रवृत्ती जर आपण पाहिली तर आपल्याला असं दिसतं की मला तुम्ही असं उदाहरण सांगा की कोणत्या कायद्याचा गैरवापर न केलेले काही माणसं सापडतील का तुम्हाला? प्रत्येक समाजामध्ये स्त्री असो पुरुष असो ह्या ज्या प्रवृत्ती आहेत त्याच्यामध्ये कायद्यातल्या पळवाटा शोधणं, त्याच्यानंतर पळवाटा शोधायला कोण मदत करतं तुम्हाला, त्याच्यानंतर मग कायद्याचा गैरवापर करणं, ही प्रवृत्ती सर्वत्र आपल्याला दिसते. पण एवढ्यावरच फक्त आरडाओरडवतो की स्त्रिया गैरवापर करतायत स्त्रिया गैरवापर करतायत. पण आणि आपण टक्केवारी जर पाहिली तर आपल्याला 1-2% पण स्त्रिया अशा जेमतेम कधी दिसल्या काही पॉइंट काही टक्के असं आपण म्हणू शकू की अगदी काही किरकोळ याच्यामध्ये याचा दुरुपयोग झाला असेल तर त्याचा इतका गवगवा केला जातो. पण आपण साधी गोष्ट ही लक्षात घेतली पाहिजे की कायद्यामधनं पळवाटा शोधणं कायद्याचा गैरवापर करणं अशा घटना जेव्हा सार्वत्रिक घडत असतात पण मात्र स्त्रियांनाच लक्ष केलं जातं याच्यातनंच पुरुषप्रधान मनोवृत्ती पण दिसते. पण त्याच्यात आपण जर हे पाहिलं की स्त्रिया मुलींना पोटातच मारून टाकलं जातं त्याचं काय करणार? बरोबर. त्यांना साधा जगण्याचा पण हक्क दिला जात नाही. आपण जर पाहिलं ना हुंडाबळी बलात्काराच्या संख्येत वाढ झालेली आहे
म्हणजे हे जे आहे की उंडावळीची संख्या तर कमी झालीच नाही, ते आहे तिथेच आहे, पोटात मुलीला मारून टाकलं जातं, बलात्काराची संख्या वाढलेली आहे, ह्या गोष्टी आपल्याला चिंताजनक वाटत नाही. पण आपल्याला काय चिंताजनक वाटतं, कोणत्या तरी बाईंनी काही महिलांनी ह्या कायद्याचा गैरवापर केला, एवढं चिंताजनक वाटतं. पण स्त्रियांच्या बाबतीत गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली आहे, हा आपल्याला चिंतेचा मुद्दा. बरोबर आहे. अरुण यांचा फोन आहे, औरंगाबादहून बोलतायत ते. हॅलो, नमस्कार मॅडम, मी अरुण गोगे. आज शहरी भागातील अनेक महिला उच्च पदावर काम करताना आपल्याला दिसतात, त्यामध्ये त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असा असतो की ही महिला आहे की पुरुष आहे असा दृष्टिकोन नसतो, की अधिकारी याच्या दृष्टीने अनेक जण त्यांच्याकडे बघतात. पण आज ग्रामीण भागामध्ये महिलांचं प्रमाण हे खूप अशिक्षित प्रमाणात जास्त प्रमाणात असल्यामुळे त्या महिला या स्त्री समतेच्या संकल्पनेपासून खूप अंतरावर आहे आणि खूप दूर आहे. त्यामुळे या ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील महिलांना एक समान पातळीवर आणण्यासाठी ग्रामपंचायतीच्या तरतुदीमध्ये काही बदल करणं आवश्यक आहे का, आणि कोणकोणते? धन्यवाद. नाही, याच्यामध्ये जे आहे ना की ग्रामपंचायतीच्या निर्णय प्रक्रियेमध्ये जे आहे आरक्षण महिलांना मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर महिला त्याच्यामध्ये आल्या. पण कसं झालं की महिला पहिल्यांदी म्हणजे घरी सुद्धा त्यांना निर्णयाचा अधिकार नव्हता, आणि तेव्हा पंचायत राज संस्थांमध्ये मिळाल्या, तेव्हा सुरुवातीला आपल्याला असं दिसतं की प्रशिक्षणाची गरज भासली त्यांना. आणि त्याच्यामध्ये जेव्हा प्रशिक्षण दिलं गेलं त्यांना, काही सामाजिक संस्थांनी दिलं, काही सरकारतर्फे प्रशिक्षण जेव्हा त्यांची झाली, तेव्हा आपल्याला असं दिसतं की महिलांनी खूप चांगल्या पद्धतीनं काम केलं पंचायत राज संस्थांमध्ये. तर त्याच्यात ही जी म्हणजे स्वतःच्या क्षमतेची जाणीव होणं, त्याच्यानंतर त्या क्षमतेचा समाजामध्ये योगदान देणं, निर्णय प्रक्रियेमध्ये चांगल्या पद्धतीनं काम करणं, हे आपल्याला पंचायत राज संस्थांमध्ये दिसतं. पण दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला हे असं दिसतं की ग्रामीण विभागामध्ये जे आहे संधीपासनं, संपूर्ण ग्रामीण समाजामध्येच आपल्याला असं दिसतं की संधीपासनं ते वंचित राहतात. आणि त्याच्यामध्ये स्त्रिया अर्थातच स्त्रियांची संख्या मोठी असणार, कारण आपल्याकडे सगळीकडेच पुरुष प्रधान व्यवसाय आहे, ग्रामीण विभागामध्ये पण ती आहे. तर त्याच्यामध्ये त्यामुळे ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त पद्धतीनं हे जे आहे सरकारी योजना असतील, कायदे असतील, याची माहिती तर जाणं आवश्यकच आहे. पण ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर आता बचत गटांच्या माध्यमातून महिला तिथे संघटित होत आहे. आज त्याच्यामध्ये आर्थिक सक्षमीकरणाचा भाग येतो, पण सामाजिक सक्षमीकरणाचा पण आला पाहिजे. आणि असे जे मंच आहेत, म्हणजे जसं महिला बचत गटांसारखे मंच आहेत, तसे अनेक प्रकारांनी स्त्रियांना ते मिळाले पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये फक्त आर्थिकच नव्हे तर सामाजिक सुद्धा त्याच्यामध्ये जाणीवाच्या आहेत, त्यांच्या जागृत झाल्या पाहिजे. म्हणजे त्या मागणी सुद्धा करू शकतील, स्वतःची परिस्थिती जी आहे ती त्यांना लक्षात येईल, आणि संघटित झाल्यामुळे त्यांचा आवाजही त्यांना उठवता येईल. पण ही गोष्ट खरी आहे की शहर आणि खेड याच्यामध्ये तर तफावत आहेच मोठ्या प्रमाणावर. आणि जी संधी शहरातल्या स्त्रियांना मिळते ती त्यांना मिळाली पाहिजे, ती त्यांना नाकारली जाता कामा नये. आता कसं होतं की बऱ्याच ग्रामीण भागातल्या मुली शहरात शिकायला येऊ शकत नाही, कारण घरापासून दूर आई वडील पाठवायला तयार नसतात, कारण असुरक्षिततेचा मुद्दा, बाहेर ती कुठे राहील, हॉस्टेलला राहील, सुरक्षित राहील का नाही, हा एक भाग झाला. दुसरा भाग असा झाला की पैसा लागतो ना शिक्षणाला, आणि ग्रामीण विभागामधनं मुलींना मोठ्या प्रमाणावर पैसा हे सुद्धा कारण असतं. तर त्याच्यामुळे उलट असं झालं पाहिजे की ग्रामीण भागातल्या मुलींना सुद्धा ही संधी मिळावी, या संबंधी काय काय योजना आणि कार्यक्रम आखले जाऊ शकतात, याच्या बाबतीतल्या अशा संघटना स्थापन होऊन किंवा ज्या आहेत त्या संघटनांनी असा सुद्धा एक आराखडा सरकारकडे देऊन त्याची पण मागणी केली पाहिजे. आपण मगाशी एक मुद्दा थोडासा सोडला होता, तो स्त्री संरक्षणाचा, की आज सुरक्षित नाही वाटत स्त्रीला बाहेर, आणि तिला सुरक्षित वाटलं पाहिजे म्हणजे तिने काही 7 आत घरात आलं पाहिजे असं नाहीये, उलट तिला कुठल्याही वेळेला बाहेर सुरक्षित वाटणं हा सुद्धा तिचा हक्क आहे, आणि कायद्यांनी तिला तरतुदी बऱ्याच दिलेल्या आहेत. ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्याच्यामध्ये कसं आहे की आपण पाहिलं की ही सगळी संधीची समानता, जीवित आणि संरक्षणाचा हक्क, हे तर आपल्याला दिसतं की संविधानाने प्रत्येक नागरिकासाठी हे सांगितलंय, तर स्त्रियांसाठी सुद्धा ते सांगितलेलं आहे, आणि त्यांनी आवर्जून संविधानकारांनी कर्त्यांनी आवर्जून ते सांगितलेलं आहे. पण असं दिसतं की जोपर्यंत समाजाचं मन बदलत नाही ना, तो म्हणजे तुम्ही कायदे केले
तरी जोपर्यंत माणसांच्या डोक्यामध्ये ही विषमता आहे आणि स्त्रियांच्या बद्दलच्या दुय्यमत्वाची भावना आहे तोपर्यंत हा प्रश्न येतच राहणार. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की मग हे दूर करण्याचे जे मार्ग आहे, जसं कायदे झाले पाहिजेत. खरं सांगायचं तर ज्या समाजात कायद्यांची कमीत कमी गरज भासते तो समाज सगळ्यात चांगला सुदृढ असतो, सुदृढ असतो, निरोगी असतो. कारण तिथे कायद्याच्या आधाराने कायद्याचा दंडुका दाखवून माणसांना हे नाही करावं. त्यामुळे हे कसं घडू शकेल, तर एक तर समाज प्रबोधनातून घडू शकेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमची शिक्षण पद्धती. तुम्ही पाहिलं तर अजूनही स्त्री पुरुष समानता हा शिक्षण पद्धतीचा गाभाच नाही आहे. आणि जेव्हा शिक्षणामधनं हे मूल्य रुजवलं जाईल आणि ते प्राथमिकतेने धरलं जाईल की नाही, कुठल्याही प्रकारची विषमता समाजात असता कामा नये आणि त्याच्यात मुख्यत्वे स्त्री पुरुष विषमता जी आहे ती असता कामा नये, हे तुमच्या शिक्षण पद्धतीचा गाभा झाला तर तुमच्या येणाऱ्या पिढ्या ज्या आहेत ते स्त्री पुरुष समतेचं तत्व रुजवून बाहेर पडतील ना. तर हे आपल्याला दोन्ही पातळ्यांवर, फक्त कायद्याने नाही काही होत, म्हणजे कायद्याचा आधार मिळतो का, निश्चित मिळतो. म्हणजे जे शोषित वंचित आहे किंवा ज्यांच्यावर अन्याय होतोय त्यांना कायद्याचा आधार निश्चितपणे असतो, पण दुसरीकडे आपल्याला समाजाला सुद्धा बदलण्याचं काम सोबतच करावं लागतं. बरोबर आहे. सुरुची देशपांडे आपल्याशी बोलतायत, पुण्याहून बोलतायत का? ऍक्च्युली मला असं विचारायचं की हे ज्या स्त्रीवर अत्याचार होतात आणि आपण पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कंप्लेंट करतो त्यावेळेला पोलीस कंप्लेंट घेत नाही आणि बायकांना काहीतरी समजवून मग हा विषय टाळला जातो, तर यासाठी संविधानात काही तरतूद केलेली आहे का? नाही, संविधानाने जे मूलभूत हक्क दिलेले आहेत ना त्याच्यामध्ये स्त्री पुरुष समता आहे त्यांनी सांगितलंय. आता हे राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांचं हे कर्तव्य आहे आणि जी निर्देशक तत्व दिलेली आहेत ना त्याच्यामध्ये आपल्याला हे दिसतं की काय काय केलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये हे स्त्रियांना संरक्षण मिळालं पाहिजे याच्या संबंधीची आहे निर्देशक तत्वांमध्ये सूचना जी आहे. पण आपल्याला मी जे मगाशी मुद्दा म्हणाले की शेवटी पोलीस कुठून येणार, समाजातूनच येणार. हा, न्यायव्यवस्थेतली माणसं कुठून येणार, समाजातूनच येणार. राज्यकर्ते कुठून येणार, समाजातूनच येणार. आणि समाज जेव्हा पुरुष प्रधान असतो ना तर त्याच्यामध्ये त्यांच्या मनामध्ये हे असतंच की मारलं नवऱ्यानी तर काय बिघडलं, मग रात्री बेरात्री फिरत होती, मग झाला बलात्कार तर होणारच होता ना, रात्री बेरात्री फिरत होती तर. म्हणजे स्त्रीला सुद्धा मुक्तपणे निर्भयपणे हिंडण्या फिरण्याचा हक्क आहे हे त्यांच्या मनातच कुठेतरी त्यांना पटलेलं नसतं. आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा असं होतं की पोलीस स्टेशनमध्ये बाई गेली की घाला समजून परत पाठवून द्या, कुठे तक्रार नोंदवून घ्या हिची, किंवा असली तर हिचीच चूक असेल म्हणून ते स्त्रीलाच पोलीस. घरकामाला बायका येतात त्यांच्यावर सुद्धा कितीतरी अत्याचार होतात ना. तो कौटुंबिक अत्याचाराचा भाग कुठे समजतो आज आपण, ते आपला हक्क समजतो. तर त्याच्याही वरती थोडस तुमचं भाष्य आवडेल मला. नाही, त्याच्यामध्ये हे तर आहे की कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा पण आपल्याकडे झालेला आहे आणि त्याच्यामुळे हे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करायला गेलं तर त्यांनी न घेणं हे तर आहेच, पण कुटुंबामध्ये सुद्धा, म्हणजे स्त्रीच्या संरक्षणाचा मुद्दा तो आहे की बाई बाहेर राहू नये, सातच्या आत तिने घरात यावं कारण ती बाहेर सुरक्षित नाही. ती घरात सुरक्षित आहे का? बरोबर, तर ती घरातही सुरक्षित नाही कारण मारहाण घडणं 45% वर कुटुंब अशी आहेत की ज्याच्यामध्ये स्त्रियांना घरामध्ये मारहाण होते. आणि त्याच्यामुळे हे जे की घरात सुद्धा हिंसाचार होतो, ती घरात सुरक्षित नाही, ती रस्त्यात सुरक्षित नाही, ती आईच्या पोटात सुद्धा सुरक्षित नाही आज. तर त्याच्यामुळे हा संरक्षणाचा तर मुद्दा आहे, पण प्रशासन आणि पोलीस यंत्रणा आणि न्यायव्यवस्था यांच्यामध्ये सुद्धा मला असं वाटतं की सूत्रता जर आली आणि संवेदनशीलता मुख्य म्हणजे की स्त्रिया जेव्हा येतात तेव्हा काय तुझीच चूक असेल, तुझीच नवऱ्याने मारलं तर काय बिघडलं, हे असं होता का म्हणे, ही त्यांची मानसिकता बदलण्यासाठी पुन्हा आपल्याला स्त्री संघटना आणि सरकार बरोबर या दोघांना या दृष्टीने. तुम्ही आंतरराष्ट्रीय अनेक वेळेला अनेक गोष्टी रिप्रेझेंट केलेल्या आहेत, आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात तुम्ही भाग घेतलेला आहे. आज आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातनं भारताची नेमकी परिस्थिती काय आहे, किंवा तुम्ही आंतरराष्ट्रीय जेव्हा चर्चेला जाता त्यावेळेला इतर राष्ट्रांमध्ये इतर ह्याच्यामध्ये काय घडताना दिसतंय तुम्हाला? आपण जर पाहिलं संपूर्ण जगामध्ये तर आपल्याला असं दिसेल की पितृसत्तात्मकता जी आहे किंवा पुरुष प्रधान व्यवस्था जी आहे ती जगभर सर्वत्र आहे. काही ठिकाणी आपल्याला वेगळ्या स्वरूपात दिसते, पाश्चिमात्य देशांमध्येही ती वेगळ्या स्वरूपात दिसते,
त्याच्यामुळे जागतिक महिला परिषदेमध्ये अगदी सगळ्या जगभरातल्या स्त्रिया आल्या होत्या आणि त्या स्त्रियांच्या विरुद्धचा हिंसाचार, बलात्काराचे प्रश्न किंवा स्त्रियांच्या गरिबीचे प्रश्न हे सगळं त्या मांडत होत्या. त्याच्यामुळे असं दिसतं की जगभरामध्ये स्त्रियांचे हे जे प्रश्न आहेत दुय्यमत्वाचे ते आहेत हे आपल्याला दिसतं. पण भारतामध्ये जे आहे आपल्या म्हणजे आपण जर पाहिलं तर आपण हे समजून घेतलं पाहिजे की 2002 जी आकडेवारी आली होती दर तासाला एक हुंडामुळे अशी नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोची आकडेवारी होती. तर त्याच्यामुळे आपण जर हे पाहिलं की भारतामध्ये जे आहे तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर स्त्रियांच्या परिस्थितीमध्ये मुलींची 18 बालविवाह जे आहेत त्याची 45% मुलींची लग्न 18 वर्षाखाली होतात हे इंटरनॅशनल सेंटर फॉर रिसर्च ऑन विमेन यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे एकीकडे आपल्याला जागतिक परिस्थिती दिसतेय, दुसरीकडे आपल्याला आपल्या देशातली परिस्थिती दिसतेय. पण आपल्याला हे पाहिलं पाहिजे की काही काही आंतरराष्ट्रीय मंचावरनं सुद्धा कायदे झालेले आहेत आणि त्याच्यात आपल्याला असं दिसतं की स्त्रियांच्या बाबतीत एक जो कायदा झाला तो आंतरराष्ट्रीय करार जो आहे सीडॉ हा जो करार आहे तो असा आहे की स्त्रियांच्यावर अन्याय होणार नाहीत किंवा स्त्रियांना न्याय देणारे कायदे भेदभाव होणार नाही असे कायदे भेदभाव असलेले कायदे बदलून भेदभाव असणार नाहीत असे कायदे आणि न्याय देणारे कायदे झालेले व्हायला पाहिजेत. तर ते आपण 1993 भारताने तो रॅटिफाय केला आणि मग आंतरराष्ट्रीय महिला परिषदेमध्ये त्याच्यावर सही केली. पण मला असं दिसतं त्याच्यामध्ये की आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा जेव्हा करारावर सही जरी केलेली असली तरी आपल्याला सामाजिक संघटना आणि सरकार मिळून काम करण्याशिवाय पर्याय नाही ही परिस्थिती बदलायची असेल तर. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे, आपण सुरुवातीला म्हणाल होतं तसं की भारताचं संविधान आपण सगळं वाचलेलं आहे, गरज पडली तेव्हा आपण ते कायदे पण बघतो, पण आपण भारताचं संविधान नेमकं काय म्हणतं तर भारताच्या संविधानाबद्दलचं सुद्धा शिक्षण प्रशिक्षण जे आहे ते झालं पाहिजे. ते खूप महत्वाचं आहे कारण जेव्हा हा काय आधार आहे भारताच्या घटनेमध्ये आपल्याला, कारण हे देशाला दिशा देणार जे आहे हे ज्याला आपण म्हणू की दस्तऐवज आहे हा, तर त्याच्यामुळे एकीकडे परिस्थिती काय आहे ती समजून घेतली पाहिजे, बिघडत चालली आहे का सुधारत चालली आहे का आशेला जागा आहे का नाही आहे हे एकीकडे पाहिलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा आपण युनोचे सदस्य राष्ट्र आहोत तेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारे हे जे असे करार आहे ते आपण ती एक जबाबदारी आपण स्वीकारलेली आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे भारताच्या प्रत्येक नागरिकाला संविधानाची ओळख झाली पाहिजे आणि विशेषतः म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत आपण हे जे पाहिलं की फार मोठा महत्वाचा मोठा भाग आहे बरोबर स्त्री पुरुष समतेवर संविधान. आणि आज या माध्यमातून आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय, मला प्रेक्षकांना दोन पत्ते द्यायला आवडतील ज्याच्यावरती तुम्ही दूरदर्शनशी संपर्क साधू शकता, ते चटकन उतरवून घ्या. ते असे आहेत www.facebook.sakhisahyadri.dd आणि ईमेल आयडी आमचा असा आहे sakhisahyadri@gmail.com. आज खरं म्हणजे इतका मोठा विषय हा आहे आणि आपल्याला नेहमीप्रमाणेच थोडासा वेळ कमी पडतोय. जसं तुम्ही म्हणालात तसं की परिस्थिती जाणून घ्या, वास्तवाशी दोन हात करायची वृत्ती ठेवा आणि महिलांनीच महिलांसाठी जागरूक आणखीन होण्याची गरज आहे आणि याच्यामध्ये प्रत्येकाची सहभागाची आवश्यकता आहे. आज तुम्ही इथे आलात आणि खूप मोठ्या विषयावरती आम्हाला बऱ्याच चांगल्या पद्धतीने सोपं करून समजावून सांगितलं, त्याच्याबद्दल सखी सह्याद्रीतर्फे मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद.